नमस्कार, मी विशाखा. विशाखाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण करटोली, गोड कारलं, रान कारलं अशी वेगवेगळ्या प्रकारची नावं कारलेली आहेत, ती भाजी कशी करायची ते आपण पाहणार आहोत. तर हे गोड कारलं कोल्हापुरी भाषेत ह्याला काटेलं सुद्धा म्हणतात. तर असं हे काटेलं खूप औषधी आहे आणि ते पित्ताचा नाश करते, कफाचा नाश करते आणि परत जर तुम्हाला स्टोनचा त्रास असेल तर तो सुद्धा दूर होतोय. तर ह्या भाजीला वातुळ भाजी म्हणतात, पण चुकीचं आहे. ह्या भाजीचे खूप चांगले गुणधर्म आहेत आणि अगदी औषधी भाजी म्हणून ही खाल्ली जाते. आणि साधारण पावसाळ्याच्या दिवसात ही भाजी रानभाजी ही मिळते. तर कोळी कारटेली असतात, ती खूप स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. आणि त्यामध्ये जर आपण गरम मसाला आणि लसूण जर घातलं ह्या भाजीत तर ती भाजी खूप गुणकारी ठरते. तर अशी ही भाजी कशी करायची ते आता आपण पाहूया. तर इथं मी हे गोड कारलं घेतलेलं आहे, ह्याला बरीचशी नावं आहेत, पण कोल्हापूर भागात ह्याला रान कारलं, गोड कारलं किंवा काटेलं असं म्हणतात. तर ही भाजी कशी करायची ते दाखवणार आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता, ही कोळी अशी छान घ्यायची कारली आणि ह्याचा कडेचा भाग हा काढून टाकायचा, मधून चीर पाडायची, ह्याला मधून चिरून घ्यायचं आणि आत बिया असतात ह्याच्या, त्या काढून टाकायच्या. तर आता ही कारली मी धुवून घेतलेले पूर्ण, आता ही चिरणार मी, त्यातलं बी काढून टाकणार आणि परत धुणार. तर आता आपण कारली चिरायला घेऊया. तर या पद्धतीने आपण हे कारल्यातलं बी पूर्ण काढून घ्यायचं. चमच्याने वगैरे काढू शकता किंवा ह्याचाही वापर करू शकता, सुरीचा पण, पण सुरी जरा जपून करायचा किंवा चमच्याचा पाठीमागचा भाग असतो त्यानंही आपण काढू शकतो. तेव्हा आणि हे का बी आत खूप जून झालेलं आहे, पूर्ण काढून टाकायचं, बी ठेवायचं नाहीतर खाताना मग कचकच तोंडात लागतं. तर आणि हे कोळं आहे, बरेच जण कोळं ठेवतात, काही हरकत नाही, पण जून असेल तर काढून टाकावं. कोळं असेल बी अशा पद्धतीचं, आवडत असेल ठेवू शकताय तुम्ही, पण जून असलेले पूर्ण हे काढून टाकायचं, नाहीतर आपलं कारलं चांगलं लागणार नाही. तर ह्या पद्धतीने मी सगळे आता पूर्ण कारल्याचं बी काढून घेणार आहे. तर इथं असे लांब ह्याचे काप करून घेतले आहेत कारल्याचे, आणि थोडे कोळे होते ते बिया सुद्धा घेतलेले आहेत मी. तर आता आपण ह्याला फोडणी घालूया. तर इथं पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तर तेल आता चांगलं तापलेलं आहे. तर यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया आणि जिरे घालूया. आणि इथं मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, तीन मध्यम आकाराचे कांदे आहे आणि एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, तेही यामध्ये घालूया आपण. आणि हे चांगलं परतून घेऊया. कांदा जरा ह्या भाजीला जास्त लागतो. आणि इथं मी लसूण आहे हा ठेचून घेतलेला आहे, तोही यामध्ये घालूया. आणि हे चांगलं मंद आचेवर आपण ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर यामध्ये आता थोडीशी हळद घालून घेऊया आपण आणि ही चांगली हळद परतून घेऊया. आणि आपण त्यावर आता ही चिरलेले कारले टाकून घेऊया. चांगलं परतूया हे आता. इथं एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे मी, तोही यामध्ये घालून घेऊया आणि हे छान परतून घेऊया. आणि ह्यामध्ये आता आपण इथं धणे आणि जिऱ्याची पूड आहे, ती घालूया यामध्ये. आणि इथं तिखट आहे, मसाला तिखट, तुम्ही तुमच्या आवडीनुसार
तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ घालूया. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्यामध्ये थोडस गरम पाणी करायला ठेवले मी. तर इथं एक मुठभर मी तूर डाळ घेतलेली आहे, ही 2 तासापूर्वी मी भिजवून घेतलेली आहे पाण्यामध्ये चांगली, ती पण ह्यामध्ये घालूया. कारले करण्याचे प्रकार खूप वेगवेगळे आहेत, तर हा झटपट होणारा प्रकार मी आज दाखवत आहे इथं आणि खूप टेस्टी होती रेसिपी ही. आणि आता आपण ही डाळ सगळी मिक्स करून घेऊया. थोडी अडचण वाटते पॅनमध्ये मला, पण ठीक आहे, कारलं शिजत आले की ते आपोआप सेट होईल व्यवस्थित. तर आता आपण ह्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया. झाकून ठेवूया आपण, हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे आपलं कारलं पूर्ण शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. त्या अगोदर थोडस अगोदर खोबरं घालूया आपण ह्याच्यावर, थोडीशी कोथिंबीर आणि मस्त हे थोडस मिक्स करून घेऊया आपण. कारलं शिजायला फार वेळ लागत नाही, अगदी पटकन होते. तुम्ही ह्याला थोडा रस सुद्धा ठेवू शकताय, तुम्हाला आणखी जर रस हवा असेल ह्यामध्ये ठेवू शकताय तुम्ही. मी अगदी थोडासा रस ठेवलेला आहे ह्याला, जास्त नाही ठेवलेला. किंवा जर तुम्हाला पूर्ण कोरडी हवी असेल, कोरडी सुद्धा तुम्ही करू शकताय. मसाला घालून सुद्धा करू शकते. आपण जो वांग्याला मसाला घालतोय तो जरी ह्यामध्ये भरून केलं तेही कारलं छान होते. तर सध्या मी अगदी फास्ट होणारी रेसिपी दाखवलेली आहे ही. तर आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपण हे सर्व करूया. तर आता आपलं इथं कारलं तयार झालेलं आहे. वरून थोडस खोबरं, थोडीशी कोथिंबीर घालूया आपण. खूप छान लागते आणि कमीत कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे. कारल्याचे भरपूर असे प्रकार आहेत, पण त्यातला आज डाळ घालून कारले हे पटकन होणारी रेसिपी मी दाखवलेली आहे आणि खूप दुर्मिळ आहे आणि ह्याचे औषधी गुणधर्म पण भरपूर आहेत. आणि साधारण पावसाळ्याच्या दिवसातच ही कारली मिळतात, एरवी मिळत नाही ती. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि अशाच छान छान रेसिपी आपल्या घरच्यांना खाऊ घालण्यासाठी विशाखाच रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद. घरचं खा, हेल्दी राहा.